जुन्नर इथल्या किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते किल्ल्यावर शिवाई देवीला अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संभाजीराजे भोसले, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवजयंतीचा सोहळा रंगला. जुन्नर इथल्या शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते किल्ल्यावरील शिवाई देवीला अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संभाजीराजे भोसले यांसह शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ खोलीमध्ये पाळणा गाऊन शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय मानवंदना याचबरोबर लहान मुलांचे शस्त्र प्रात्यक्षिके आणि लेझिम प्रकारानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शिव मावळ्यांना संबोधित केलं. आपल्या सर्वांच्या वतीनं मी जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आम्हाला स्वाभिमान जर कोणी शिकवला असेल, परकीयांच्या आक्रमणातनं मुक्ती देऊन स्वराज्याची स्थापना जर कोणी केली असेल तर ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. प्रतिनिधी नितीन शेळके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराशी लाईफलाईन, जुन्नर.